वस्त्र निकेतन सलगरे 40,000 स्क्वेअर फुटाचे भव्य वस्त्र दालन, सर्वच ब्रँड एकाच छताखाली, 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स, कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत स्वीकारण्याची व्यवस्था, संपूर्ण कपडे बजेटमध्ये, मिलमधून डायरेक्ट ग्राहकांपर्यंत, संपूर्ण परिवाराची लग्नबस्ता व अहेराची खरेदी एकाच ठिकाणी, रवींद्र वस्त्र निकेतन, मुक्काम पोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। गलाई बांधवांकडून पूरग्रस्तांना म्हैशी खरेदी आणि घर उभारणीसाठी केली 21 लाखांची मदत। नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज। सांगली कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या पुराने सगळं होत्याचं नव्हतं केलं, कित्येकांचे संसार उद्ध्वस्त झाले। या पूरग्रस्तांना अनेकांची मदत मिळाली, अनेकांना मदतीचा हात देऊ केला, त्यापैकीच एक म्हणजे दुष्काळी भागासाठी वरदान असलेला, भगीरथ ठरलेला गलाई राजा। हा गलाई बांधव पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आलाय। तमिळनाडू येथील कोईमतूर येथे गलाई व्यवसायासाठी स्थायिक असलेल्या सांगली जिल्ह्यातील गलाई बांधवांनी मायभूमीची नाळ जपत पूरग्रस्तांसाठी भरीव मदत केली आहे। कोईमतूर येथील महाराष्ट्र धर्म जपणारे व नेहमी दीनदुखितांच्या मदतीसाठी धावून जाणाऱ्या महाराष्ट्र सिल्वर रिफायनरी या असोसिएशनने या कामातून आदर्श घालून दिलाय। गलाई राजाच्या वतीने बोरबन सुखवडी येथे म्हैशी वितरणाचा तसेच घरासाठी निधी वाटप करण्यात आला। पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी हे गलाई बांधव खास कोईमतूरहून गावी आलेत। परिस्थितीची पाहणी करून, गरजू लोकांना शोधून, त्यांचे घर चालावे म्हणून मोडलेला संसार परत उभारला जावा या हेतूने ते मदत करतात। आम्ही महाराष्ट्र सिल्वर रिफायनरी कोईमतूर या संघटनेच्या मार्फत, आम्ही संघटनेचे पदाधिकारी गेल्या 4-5 दिवसापासून आम्ही या भागाचा सर्वे केला। आमच्या नजरेस असे आले की या ठिकाणी पशुधन मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे, म्हणून आम्ही हे बोरबन हे गाव आम्ही निवडलं आणि गेल्या 2 दिवसापासून आम्ही या गावाला 23 म्हशीचं वाटप केलं आणि मागल्या 2 दिवसापूर्वी खेडपुंदी या गावी आम्ही 6 लाखाचं, ज्यांना घरं पडली होती या लोकांना 6 लाखाचं वाटप केलेलं आहे। संतगावला 1-2 लाख वाटप केलेलं आहे। असोसिएशनचे अध्यक्ष लक्ष्मण तात्या पाटील, श्रीधर महादेव निकम, बापूराव भानुदास मोरे, बळवंत शंकरराव माने, अर्जुन जानू पवार, संजय मोहनराव पाटील, देवदास भिकाजी बाबर आणि कोईमतूर येथील गलाई बांधवांनी ही मदत उभारली आहे। विशेष म्हणजे हे बहुतेक गलाई बांधव खणापूर आटपाडी या दुष्काळी तालुक्यातले आहेत। निर्भीड निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद।